कॅप्टन सायबरमध्ये आपलं स्वागत आहे. मी सर्वप्रथम श्रद्धे कैलासवासी शंकरराव चव्हाण साहेब आपले सर्वांचे लाडके खासदार कैलासवासी वसंतराव चव्हाण साहेब यांच्या स्मृतीस अभिवादन करतो. आजच्या किसान काँग्रेस कमिटीच्या भव्य अशा शेतकरी शेतमजूर महामेळाव्यानिमित्त या कार्यक्रमाला उपस्थित या कार्यक्रम ज्यांच्या नेतृत्वाखाली होतोय आमचे सहकारी मित्र अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव माननीय प्रणव झाजी जे काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेजी आहेत आणि इतर कार्यकर्त्यांचं दुवा म्हणून जे काम करतात. आपलं सौभाग्य आहे मित्रांनो की प्रणव झाचं आपल्याला या ठिकाणी नेतृत्व मिळत आहे आणि या कार्यक्रमाला ते उपस्थित झाले त्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि आपण सगळ्यांनी मोठ्या टाळ्याच्या गडगडात त्यांचा स्वागत केलं पाहिजे. दुसरे आमचे मित्र किसान काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माननीय अखिलेशजी शुक्ला साहेब ज्यांच्या नेतृत्वामध्ये या भारतभरामध्ये शेतकऱ्यांचे विविध प्रश्न घेऊन ते पूर्ण संपूर्ण देश पिंजून काढत आहे. खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातूनच या शेतकरी मेळाव्याचं आज आपण आयोजन करू शकलो. दुसरे या कार्यक्रमाच्या संयोजिका आमच्या ताई दामिनी पाटील ढगेजी आणि आमचे मित्र दादाराव ढगेजी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की एवढ्या कमी वेळामध्ये एक मोठा कार्यक्रम मोठ्या शेतकऱ्यांची आवाज ते इथं या ठिकाणी उपस्थित करू शकले. मित्र आपण आज मी काही जास्त बोलणार नाही. हा शेतकरी मेळावा आहे आणि सगळ्या पाहुण्यांना विमान पकडायचं आहे एवढंच मांडू इच्छितो. 2014 जेव्हा मोदी सरकार आले त्या मोदी सरकारनी वेगळ्या वेगळ्या आपल्याला आश्वासन दिले होते की MSP चा 1.5 भाव देऊ, करोडो रोजगार देऊ, बरंच काही बोलले होते. पण एक गोष्ट मी आपल्याला आठवण करून देऊ इच्छितो मित्र की त्यावेळेस जो काही भाव होता 2014 सोयाबीनचा, आपण नांदेड जिल्ह्यामध्ये सोयाबीन उत्पादक आहोत, कापूस उत्पादक आहोत, धान उत्पादक आहोत आणि या परिसरामध्ये ऊस उत्पादक म्हणून शेतकरी इथे काम करतो. या सोयाबीनचा भाव 2014 तेच 4,000-5,000 होते आणि आज 2024 सुद्धा आपल्याला 4,000-5,000 भाव मिळतोय. याच्यावरून तुम्हाला लक्षात आलं पाहिजे मित्र सगळ्यात जास्त जर कोणी प्रताडित होत असेल या देशामध्ये तर तो शेतकरी प्रताडित होत आहे. मित्र 2014 जेव्हापासून ही मोदी सरकार आली यांनी 3 काळे कायदे केले त्या 3 काळे कायद्याच्या विरोधात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिल्लीच्या बॉर्डरवर, सिंधू बॉर्डरवर, हरियाणा बॉर्डरवर आमचे लाखो शेतकरी उपोषणाला बसले होते. कितीतरी आंदोलनामध्ये शहीद झाले मित्र, 700 ते 800 शहीद शेतकरी यांची शहादत झाली. लखीमपूर खिरीसारख्या ठिकाणी आपल्याला चिरण देत आलं मित्र. या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये असेल, या देशामध्ये असेल, या शेतकऱ्यांचा खरं कोणी कैवारी असेल तर ते काँग्रेस पार्टी आहे. कारण की आपल्याला आठवण मी करून देऊ इच्छितो सगळ्यात मोठी कर्जमाफी जर कोणी दिली होती तर ती काँग्रेस पार्टीने दिली होती आणि त्याच्यानंतर आपल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी यांनी दिली होती. मित्र आज मी मुख्यडिया भोकर या ठिकाणी आलोय तर एक गोष्टीचा मला आवर्जून इथे उल्लेख करावा लागेल. या ठिकाणचं जे नेतृत्व होतं ज्या काँग्रेस पार्टीनी त्यांना महाराष्ट्राचं सर्वोच्च पद दिलं, 2-2 वेळेस मुख्यमंत्री केलं, प्रत्येक मंत्रिमंडळात महत्त्वाचे खाते दिले, एवढंच सुद्धा देऊन फक्त ED CBIच्या भीतीने आज ते मुहाजीर झाले मित्र. मुहाजीर म्हणजे माहीत आहे तुम्हाला, जो पाकिस्तानात मुसलमान हिंदुस्थानातून गेला त्याला पाकिस्तानची जनता कधी स्वीकारत नाही. तसेच ज्या काँग्रेस पार्टीला, ज्या आपल्या मायभूमीला जर सोडून गेलं त्याला भाजपा कधीच स्वीकारणार नाही. इथे तो नेता होता, इथे प्रदेश अध्यक्षापेक्षा मोठा होता, तिथे कार्यकर्त्याच्या पलीकडं सगळ्याच्या मागेच्या रांगेत बसतोय ही वास्तविकता त्याची झाली आहे मित्रो. हे दुर्दैव आहे, हे श्राप आहे श्रद्धेय शंकरराव चव्हाण साहेबांचं. जो आधुनिक भगीरथ ज्याला आपण ओळखतो, ज्यांनी खऱ्या अर्थाने या परिसराचा विकास केला, आज
सगळ्यात जास्त दुःख कोणाला होत असेल तर तो सरदेव शंकरराव चव्हाण साहेबाला होत आहे। मित्रों, ही शंकरराव चव्हाण साहेबांची काँग्रेस पार्टी आहे। या ठिकाणी काँग्रेस पार्टी जीवन ठेवणं आपल्या सगळ्यांचं दायित्व आहे। मित्रों, आता तुम्हाला ठरवायचं आहे कि तुम्हाला शेतकऱ्यांचा पुत्र पाहिजे। मला माहित आहे इथलची जनता तुम्ही बदलासाठी आलात, परिवर्तनाच्या नांदीसाठी आलात। तुम्हाला सत्तेचा बदल हवा आहे की नाही? हवा आहे की नाही? एक मुखाने सांगा मित्रो, तुम्हाला इथलचा कारखानदार साखर सम्राट पाहिजे की शेतकऱ्यांचा मुलगा तुम्हाला तुमचा प्रतिनिधी पाहिजे? हे आज ठरवण्याची वेळ आली आहे मित्रो। आणि काँग्रेस पार्टी तुम्हाला निश्चितच तरुण उमेदवार देईल, एक सशक्त पर्याय देईल आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये तुम्ही काँग्रेस पक्षाला मोठ्या ताकदीने निवडून दिसाल, एवढं अपेक्षा ठेवतो। आणि माझे दोन शब्द संपितो, जय हिंद, जय भारत।